भक्त आणि अंधभक्त यात फरक असतो. अंधभक्त फक्त उदोउदो करत सुटतो. भक्त हा आपल्या दैवतांच्या विचारांवर आयुष्यभराची वाटचाल करतो. असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लगावलाय. नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लिहिलेला आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी कंटेम्पररी रिलिव्हन्स या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं. त्याचवेळी ते बोलत होते. औरंगाबादमध्ये 1 मेला राज ठाकरे यांची सभा होणार आहे आणि या सभेसाठी मनसेनं मैदानही बुक केलंय. शहरातलं सांस्कृतिक मैदान मनसेनं बुक केलंय. ठाण्यातील मनसेच्या सभेसाठी जागेची अडचण निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मनसेनं आधीच पावलं उचलत मैदान बुक केलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आरती केल्यानं मनसे आमदार राजू पाटील यांनी टोला लगावलाय. तुम्हाला कायदा राबवण्यासाठी निवडून दिलं आहे, तो राबवा, आरत्या काय करत बसलात, असा टोला मनसे आमदार राजू पाटलांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला लगावला. मनसे नेते संतोष धुरींनी संजय राऊतांना जोरदार टोमणे मारलेत. राऊतांनी काल नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतलं. त्यांनी आता घरोघरी पूजा सांगावी आणि उत्पन्न मिळवावं, कारण तसंही त्यांना खासदारकीचा कार्यकाळ त्यांचा संपत आलाय. ईडीची चौकशीही मागे लागली आहे, त्यामुळे राऊतांनी आता भिक्षुकी करावी, असं धुरी म्हणालेत. सध्या मशिदींवरील भोंग्यांबाबतच्या राज्यातल्या वातावरण तापलेलं असतानाच अंबरनाथमध्ये मनसेचे मुस्लिम शहर उपाध्यक्ष एहसामुद्दीन खान यांनी आज हनुमान जयंतीनिमित्त हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचं समर्थन करत मी पक्ष कधीही सोडणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मनसेनं भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यात हिंदुत्वाच्या राजकारणात एंट्री घेतली आहे. त्यातच आता आम आदमी पक्षानंही भोंग्यांच्या मुद्द्यावरून उडी घेतली आहे. सर्व जाती धर्मांना एकत्र आणून राष्ट्रीय सलोखा निर्माण करणारं राष्ट्रगीत चौकाचौकात लावणार, अशी भूमिका आम आदमी पार्टीनं घेतली आहे. राज्यातली जनता सध्या महागाईमध्ये चांगलीच होरपळली आणि या प्रश्नांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तसंच समाजात फूट पाडण्यासाठी असे प्रकार होत आहेत, असा आरोप आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी केला. पीपल्स फ्रंट ऑफ इंडियाचे मुंब्रा अध्यक्ष मतीन शेखानी हे फरार असल्याची माहिती समोर आली आहे. 2 दिवसांपूर्वी त्यांनी जमाव जमवत भडकव भाषण केलं होतं आणि छेडोगे तो छोडेंगे नाही असा इशारा त्यांनी दिला होता. मुंब्रा पोलिसांची 2 पथकं शेखानी यांचा सध्या शोध घेत आहेत. दरम्यान मतीन यांना लवकरच अटक करण्यात येईल अशीही माहिती पोलिसांच्या वतीनं देण्यात आली आहे. चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांनी रुग्णालयात जाऊन जगताप यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. देशात सगळ्यात जास्त संख्या ओबीसींची आहे. माझ्यासारख्या नेता घडवण्याची क्षमता ओबीसींमध्येच आहे. इतर समाजांची मंत्रालयं आहेत, त्याचप्रमाणे केंद्रात ओबीसी मंत्रालय व्हावं म्हणून मी खासदार झालो, मात्र ते पूर्ण झालं नाही म्हणून मी खासदारकी सोडली, असं नाना पटोले म्हणालेत. तर राजकीय मतभेद विसरून आपण समाजासाठी पुढे आलं पाहिजे, मात्र आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी मुलांना स्वतंत्र वसतिगृह असायलाच पाहिजे, वडेट्टीवार यांनी आश्वासन दिलं ते पूर्ण करतील, असंही नाना पटोले म्हणाले. सिल्वर ओक हल्ल्याप्रकरणी अटक झालेल्या दोन्ही आरोपींनी प्रकरणाचं सगळं खापर गुणरत्न सदावर्तेंवर फोडलंय. या हल्ल्यात आमची कुठलीही भूमिका नाही, असा दावा आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केलाय. आम्हाला याबाबत कोर्टात बोलायचं आहे, असंही तो म्हणालाय, अशी माहिती सूत्रांकडून कळतीय. गुणरत्न सदावर्ते आणखी एका कारणामुळे सध्या वादात सापडले. सदावर्तेंची मुलगी जैन हिचा ड्रायव्हिंग करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. जैन ही केवळ 12 वर्षांची आहे, त्यामुळे तिच्याकडे लायसन्स असणं शक्यच नाहीये. आणि या व्हिडिओमध्ये सदावर्तेंचाही आवाज ऐकू येतोय. माझी मुलगी पहिल्यांदाच गाडी चालवते, असं ते म्हणतायत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर एक गंभीर आरोप करण्यात आलाय. राणे महाराष्ट्राचे महसूल मंत्री असतानाचं हे प्रकरण आहे. तर डोंबिवलीमधील प्रीमियर कंपनीची 86 एकर जमीन खोटा जीआर काढून अनंत डेव्हलपर बिल्डरला विकल्याचा आरोप राणेंवर करण्यात आलाय. याबाबत ठाणे अँटी करप्शन विभागानं खुल्या चौकशीचे आदेश दिलेत. प्रदीप भालेकर यांनी एसीबीकडे याबाबतची तक्रार दाखल केली होती, मात्र महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर असणाऱ्या प्रीमियर कंपनीवर 186 कोटींचा बोजा असताना कंपनीची 86 एकर जमीन अवघ्या 12 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप भालेकरांनी केलाय. 2 वर्षांनंतर कल्याणमध्ये आई तिसाई देवीची यात्रा भरली आहे आणि या यात्रेसाठी डोंबिवलीसह आसपासच्या शहरी आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भक्त कल्याणमध्ये दाखल होत आहेत. ही जत्रा जणू आई तिसाई देवीच्या भक्तांसाठी पर्वणीच असते. हनुमान जयंतीला या यात्रेला सुरुवात होते, तर गेल्या 2 वर्षांपासून ही यात्रा झाली नव्हती. यंदा मात्र ही यात्रा उत्साहात पार पडते.
पुण्यातील भोर तालुक्यातील धांगवडी गावामध्ये बगाड यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे। धांगवडी गावातील श्री अडवलनाथ यांच्या यात्रेनिमित्त बगाड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। तर तालुक्यातील ग्रामस्थांसह महाराष्ट्रभरातून आलेल्या नागरिकांनी बगाड पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली होती। 2 वर्षांच्या कोरोना काळानंतर यंदा यात्रा भरल्यानं नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। पालघरमध्ये चिकनगुनिया या आजाराचा शिरकाव झालाय। खडकोळी या गावात एकाला चिकनगुनियाची लागण झाली आहे तर 5 जणांमध्ये चिकनगुनियाची लक्षणं आढळली आहेत। यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। अशातच गावांमध्ये आता नागरिकांच्या घरात साठलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या आढळून आल्यानं आरोग्य विभागाची चांगलीच तारांबळ उडते आहे। इंधन दरवाढीमुळे आता विमान प्रवास महागणार आहे। शनिवारी विमानात इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या ATF च्या किमतीत 0.2% वाढ करण्यात आली आहे। तर ATF च्या दरात करण्यात आलेली ही वाढ 8वी आहे। या दरवाढीनंतर मुंबईत ATF ची किंमत 1,11,981 रुपये प्रति किलो लिटरवर आहे। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। तर माणगाव ते लोणेरे या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सलग सुट्ट्या संपल्यानंतर आता सुट्ट्यांवरून परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे ही मोठी वाहतुकीची कोंडी झाली होती। दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रयत्न केले। राजभवनातील हिरवळीवर उन्हाळ्यात सकाळी चिमण्या एकत्र बसल्याचा व्हिडिओ राज्यपालांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केलाय। चिमण्या येऊन गेल्यानंतर थोड्या वेळाने मोर आपली हजेरी लावल्याचं या व्हिडिओतून दिसून येत आहे। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भावाविरोधात ईडीनं आरोपपत्र दाखल केलंय। इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदाराविरोधात ईडी विशेष न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल करणार आहे। दरम्यान यामध्ये अटक करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात ईडी आठवड्याभरात स्वतंत्र आरोपपत्र दाखल करणार असल्याची शक्यता आहे। तर दाऊद टोळी आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध नोंदवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी यांची चौकशी करत आहे। तर ईडीनं इक्बाल सिंग त्यासह त्याचे सहकारी मुमताज एजाज शेख आणि इसरार अली जमील यांचीही चौकशी केली आहे। अमरनाथ मधील विठ्ठलवाडीमध्ये एका 4.5 वर्षांच्या मुलीवर 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलानं लैंगिक अत्याचार केले। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अत्याचारासह पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या अल्पवयीन मुलानं 3 एप्रिल रोजी पीडित मुलीला घराच्या मागच्या बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर काही दिवसांनी पीडित मुलीला लैंगिक अत्याचारामुळे त्रास झाल्यानं तिच्याकडे आईने तिची चौकशी केली आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला। तर या गुन्ह्याचा अधिक तपास सध्या पोलीस निरीक्षक करत आहेत। जन्मदात्या बापानंच आपल्या चिमुकलीची भिंतीवर आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पुण्यामधून। तर जितेंद्र पाटील असं या आरोपीचं नाव आहे। अनैतिक संबंधातून मुलींचा जन्म झाला असल्याच्या संशयावरून त्यानं हे कृत्य केलंय आणि या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात जितेंद्र पाटील याला गुन्हा दाखल करण्यात असून त्याला अटक करण्यात आली आहे। पडघा पोलीस ठाणे हद्दीमध्ये बंद पडलेल्या कंटेनरचं सील तोडून लाखो रुपयांचे एअर कंडिशनर चोरी गेलेत। तर या चोरांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। कल्याण तळवली रोडवर कंटेनरचा जॉईंट तुटल्यामुळे तळवली पोलीस चौकीजवळ कंटेनर उभा करून ठेवला होता। त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कंटेनरचं सील तोडून त्यातील 12 लाखांचा एअर कंडिशनर चोरून नेला। तर ही संपूर्ण घटना CCTV कैद झाली आहे। सोलापूरमध्ये महागड्या सायकली चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 1 दुचाकी, 8 सायकली असा 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे।